वाचकाला रुचेल असेच लेखन कवी ने लिहायला हवे. विजय कुमार मिठे. एखादा वाचक जेव्हा आपले साहित्य वाचत असतो तेव्हा आपण त्याचा बहुमूल्य वेळ घेत असतो, म्हणून त्याचा आणि आपल्याही वेळाचा विचार करून वाचकाला आवडेल असेच लेखन कवी लेखकांनी करायला हवे, असे प्रतिपादन संमेलनाचे अध्यक्ष विजय कुमार मिठे यांनी केले. दिंडोरे येथे उत्साहात संपन्न झालेल्या ग्रामीण साहित्य संमेलन प्रसंगी विजय कुमार मिठे बोलत होते. ते पुढे म्हणाले की ज्याला ग्रामीण साहित्याची निर्मिती करायची आहे त्यांचा जन्म हा ग्रामीण भागात झालेला पाहिजे, किंवा त्याचा वावर तरी ग्रामीण भागामध्ये असायला पाहिजे, तरच तो वास्तवाला धरून ग्रामीण कथा कविता अशा साहित्यांची निर्मिती करू शकतो. या लेखक हा तिथला समाज जीवनाशी एकरूप झाला पाहिजे, असे मिठे म्हणाले. कर्मवीर रावसाहेब थोरात साहित्य नगरीमध्ये भरलेल्या या ग्रामीण साहित्य संमेलनाचे आयोजन दिंडोरी तालुका सांस्कृतिक मंचाच्या वतीने करण्यात आले होते. संमेलन एकूण 4 सूत्रांमध्ये घेण्यात आले. यावेळेस मोठ्या उत्साहामध्ये अनेक मान्यवरांनी या साहित्य संमेलनाचा आनंद घेतला. यावेळेस अविनाश भारती, अनंत राऊत यांनी आपल्या कवितेतून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. या कार्यक्रमासाठी जीवनगौरव तसेच अनेक इतरही पुरस्कार अनेक मान्यवरांना प्रदान करण्यात आले. या कार्यक्रमासाठी विशेष परिश्रम घेतले ते कार्यक्रमाचे अध्यक्ष तुषार वाघ, विठ्ठल संदान, गोकुळ आव्हाड, भास्कर मोरे, विलास देशमुख, राजेंद्र गांगुर्डे, नितीन गांगुर्डे, उक्रांत पगारे, दत्तात्रय नायकवाडे, नारायण पाटील, समाधान आपसुंदे, अमोल गणोरे, कैलास गायकवाड, संतोष कथार, विनोद देशमुख, नितीन देशमुख, धीरज झालटे, चंद्रकांत गांगुर्डे, अभिजित राऊत, बापू चव्हाण, अशोक निकम, पवन देशमुख, संदीप गोसावी, डॉक्टर ज्ञान राजे, प्रशांत पिंगळे, अनंत चौधरी, रघुनाथ पाटील, आर के जाधव, विलास जमदडे, नितीन बोडारे, प्रतीक मिठे, निशांत शिरसाट, संतोष कथार, मंगेश कोठुळे आदींनी परिश्रम घेतले.